मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन साई बन सुटीचा आनंद लुटू थाळी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन आज आपण ही सफर करणार आहोत या निसर्गरम्य साईबनची ज्याच्यामुळे तुमच्या ज्ञानात अमूल्य वाढ होणार आहे पर्यावरण विषयक सर्वच शंकांची उत्तरं तुम्हाला सापडणार आहेत साईबन मध्ये तुमचं कुतूहल जिज्ञासा सुद्धा वाढणार आहे साईबन मुळे साईबन हे अहमदनगर जिल्ह्यासाठी भूषण ठरू पाहते याचा इतिहास जरा पाहिला ना तर तुम्हीही थक्क व्हाल नगरचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया आणि डॉक्टर सौ सुधा कांक्रिया या दाम्पत्याने नगर शिर्डी रोडवर MIDC मागे 100 एकरांच्या विस्तीर्ण आणि ओसाड माळरानावर सायबन उभारण्याचं स्वप्न पाहिलं आणि अल्पावधीतच हे रोपटं आज एक विशाल वृक्ष बनून ताठ मानेनं उभं ठाकलंय या ठिकाणी सुरुवातीला अतिशय रुक्ष ओसाड खडकाळ माळरान होतं जिथं साधं गवतही उगवत नव्हतं हे जर आज सांगितलं ना तर कुणाचाही विश्वास बसणार नाही सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ही साईबनची भूमी आम्ही विकत घेतली तेव्हा ही पूर्ण खडकाळ अशी होती इथे एक पण झाड नव्हतं आणि सहज म्हणून घेतलेली ही जमीन त्यानंतर आमचा संपर्क आला तो माननीय अण्णा हजारे साहेबांशी आणि त्यांच्या गावी आम्ही आय कॅम्प घ्यायला गेलो आणि त्यांनी उभं केलेलं काम पाहिलं त्यानंतर मोहन धाडियाजींचं काम पाहिलं आणि त्यातून अशी प्रेरणा मिळाली की अरे यांचं मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं तर आपण सुद्धा या भूमीचं सुजलाम सुफलाम करू शकू आणि मग त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि पुढची वाटचाल सुरू झाली मग इथे विहीर खोदून पाहिली तर पाणी नव्हतं मग आता पाणी आणायचं कुठून हा प्रश्न होता मग MIDC बाजूलाच होती मग MIDC जे पाणी वेस्ट म्हणून सोडलं जातं ते पाणी जमा केलं त्याचं फिल्ट्रेशन केलं त्याचं शुद्धीकरण केलं आणि मग ते झाडांसाठी वापरायचं आम्ही ठरवलं म्हणजे वेस्टलँडचा प्रोजेक्ट आहे वेस्ट वॉटरमधून केलेला आहे असा हा प्रोजेक्ट हा हळूहळू उभा राहू लागला आणि त्यानंतर त्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीने वनश्री हा पुरस्कारही प्राप्त झाला तुम्हाला माहीत आहे या साईबनला कोणी कोणी भेटी दिल्या आहेत ते साईबनला आतापर्यंत जैनांचे आचार्य शिवमुनीजी त्यांच्या समवेत ऋषी प्रभाकर हे तब्बल 1 महिना साईबन मध्ये राहिले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल चंद्रकांत कुलकर्णी सदाशिव अमरापूरकर जयाप्रदा अलका कुबल रोहिणी हट्टंगडी राहुल सोलापूरकर नामदार हर्षवर्धन पाटील माजी खासदार दिलीप गांधी प्रसिद्ध उद्योगपती HK फिरोदिया वेणुगोपाल धूत पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र सिंहजी अण्णा हजारे मोहन धारिया पोपट पवार अशा सारख्या अनेक दिग्गजांनी आतापर्यंत भेट देऊन साईबनचा गौरव केला आणि आता तुम्हासाठी ही संधी दरवाजा ठोठावते आता जरा तुमच्या डाव्या बाजूला आकाशाकडे नजर टाका ही पहा पवनचक्की तिची पाती कशी भिरभिरत आहेत पण त्याचवेळी विद्युत निर्मितीचं पण कार्य होतंय बरं का आणि हा हवेची दिशा दाखवणारा दर्शक तसाच एक कटाक्ष टाका या अवतीभोवतीच्या वृक्षांवर या ठिकाणी तुम्हाला दिसतील नानाविध प्रकारची वृक्ष यामध्ये साग बोर चिंच नीलगिरी रबर लिंब बदाम अशोका शेवगा गुलमोहर या वृक्षांची रेलचेल झाली आहे ज्या वृक्षांचं स्वतःचं असं काही वैशिष्ट्य आहे ही झाडं म्हणजे निसर्गाची देण आहे ती तुम्हाला काहीतरी देण्यासाठीच आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सर्वच्या सर्व विविध झाडं एकत्रितपणे गुण्यागोविंदाने डोलत आहेत हे वृक्ष आपल्यासाठी एकजूट आणि एकीचा तर संदेश देत नसावेत ना साईबनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लालबुंद रंगाचं गोडसर तुरट स्वादाचं स्ट्रॉबेरी हे फळ मित्रांनो तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित डॉक्टर कांक्रिया दाम्पत्यानं
महाबळेश्वरहून स्ट्रॉबेरी नगरमध्ये आणली आणि स्ट्रॉबेरी लागवड साईबन मध्ये पहिल्यांदा यशस्वी करून दाखवली. इथं आली ती शाळेची सहल. बघा, हे तुमच्या सारखेच बालगोपाळ आले आहेत सायबनच्या सफरीला. आज त्यांना सायबनच्या रूपानं निसर्ग सानिध्य लाभणार आहे. रंगीबेरंगी पक्षी, बदक, छोटे छोटे प्राणी, शोभिवंत फुलं, झाडं, पाणी यांच्या साक्षीनं आज या चिमुरड्यांचं भरपूर मनोरंजन देखील होणार आहे. जाम खुश आहेत ही मंडळी. इकडेही काय आहे ते बघूया. हे काळ्या रंगाचं काय आहे इकडं? हे आहे शेडनेट हाऊस. जरा आत तर चला. अरे वा, इथं तर लोखंडी स्टँडवर ही तरंगणारी छोटी छोटी फुलांची रोपटी दिसत आहेत. आणि हे काय, ती मातीमध्ये नाही आहेत तर नारळांच्या केसरामध्ये वाढत आहेत वाटतं. मित्रांनो, ही आहेत अँथुरियम आणि आर्किडची सुंदर फुलझाडं. हे आहे भव्य ग्रीन हाऊस. यामध्ये कार्नेशन या शोभिवंत आकर्षक फुलांची लागवड करण्यात आली आहे. डच गुलाबही आहे. फुलांचं उत्पादन करणं हा एवढाच उद्देश या पॉलीहाऊसचा नाही आहे, तर या माध्यमातून महिलांना आणि इतर कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा हाही त्याच्या मागचा मोठा दृष्टिकोन आहे. अनेक महिलांना, भगिनींना आपण इथे काम दिलेलं आहे आणि या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक खास म्हणजे आपण एक प्रौढशिक्षण वर्गसुद्धा चालवतो आणि त्या प्रौढशिक्षण वर्गाच्या माध्यमातून ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांच्यापैकी एकाच कर्मचाऱ्याने बाकी कर्मचाऱ्यांना अ आ ई या सगळ्या बाराखडी वगैरे शिकवायचा आणि त्यांना कमीत कमी पत्र वाचता येईल, कमीत कमी वृत्तपत्रातल्या बातम्या वाचता येईल एवढं ज्ञान त्यांना द्यायचं असाही उपक्रम सायबनमध्ये आम्ही घेतो. ही आहे ग्रीन हाऊस मधली ढोबळी मिरची आणि रसरशीत टपोरी वांगी. यासाठी ठिबक सिंचन संचाचा वापर करण्यात आलाय. आणि आता भविष्य काळामध्ये आपण एक नॅचरोपॅथी फूड सेंटर सुरू करणार आहोत. तिथे सर्वांनी स्वतःच्या हाताने भाज्या तोडायच्या ताज्या ताज्या आणि त्यांच्यासाठी किचन पण उपलब्ध करून देणार आहोत. त्या किचनमध्ये त्या शिजवायच्या आणि नंतर त्याचं सेवन करायचं असं आरोग्यदायी आहार दालन सायबनमध्ये निर्माण होत आहे. ही अंकुर नर्सरी अर्थात रोपवाटिका. या ठिकाणी विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, गवती चहा, बोनसाय, लाजाळू, कॅक्टसची विविध रोपं आपल्याला पाहायला मिळतात. आहे की नाही तुमच्या मनातल्या सर्वच शंकांचं समाधान? हे सगळं पाहायला मिळतं साईबनमध्ये. आणि हे आहे धन्वंतरी औषधी वनस्पती संग्रहालय. वैद्यकशास्त्रात आयुर्वेदाला खूपच महत्त्व आहे. धन्वंतरी उद्यान पाहताना आपल्याला औषधीदृष्ट्या उपयोगी अनेक वनस्पती या ठिकाणी दिसत आहेत. ज्यांची आपण फक्त नावच ऐकत असतो अशा सर्वच प्रकारच्या झाडांचा खजिना म्हणजे धन्वंतरी औषधी वनस्पती संग्रहालय. या ठिकाणी या झाडांबद्दल अधिक माहितीचे फलक देखील आपल्याला दिसत आहेत. आता जरा इकडे डोकावून पाहूया. हे काय, बाहेर तर अंतराळ वीरांचे चित्र दिसत आहेत. चला आत जाऊया. अरे वा, ही तर अंतराळ प्रयोगशाळा. याच्यामध्ये त्यांचं स्पेसिफिकेशन आहे, ते उपग्रह त्यांना किती आहेत, वातावरणातील घटक तिथे काय आहेत, तिथलं तापमान काय आहे, वस्तुमान काय आहे आणि परिभ्रमणाचा कालावधी कसा आहे, त्यांचा वेग कसा आहे याची संपूर्ण माहिती या दालनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे मनोरंजनाबरोबरच ज्ञानही मुलांना इथे उपलब्ध होतं. कारण विज्ञानाचं ज्ञान असणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यासोबतच की जे भारतीय शास्त्रज्ञ आहेत त्या सर्व शास्त्रज्ञांची माहिती आहे. आर्यभट आहे, भास्कराचार्य आहे, रमणजी आहेत, मेघनाथजी शहा आहे, डॉक्टर सुब्रमण्यम आहेत किंवा डॉक्टर विक्रम साराभाई आहेत, त्यासारख्या सर्व शास्त्रज्ञांची माहिती सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळेल. तुमचं खगोलशास्त्राचं ज्ञान वाढावं म्हणून तीही फायद्याची. शेजारी छायाचित्रांचं प्रदर्शनही आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतोय ना? साईबन मध्ये इकडे आहे ते सर्प उद्यान. या ठिकाणी आपल्याला विषारी आणि बिनविषारी सापांमधला फरक लक्षात येईल.
ओहो, ही पहा, ही बदक कशी तलावामध्ये स्वैर संचार करतायत। आपणही त्यांच्याप्रमाणेच या तलावामध्ये बोटिंगचा अनुभव घेऊ शकता। या ठिकाणी या शांत जलाशयात एक उंचच उंच कारंजा आहे। कारंजाकडे पाहून मन कसं सुखावून जातं। हा इथला शांत जलाशय, पक्ष्यांचा चिवचिवाट, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेल्या वृक्षांची सळसळ, जणू काही आपल्याशी ही सर्व मंडळी अक्षरशः हिदगुजच करतायत असंच वाटतं साईबन मध्ये। आता आपण प्रवेश करत आहोत साईबन मधल्या सी वर्ल्ड मध्ये। कसं समुद्री वातावरणात आल्यासारखं वाटतंय ना। आणि या दिसतायत समुद्री प्राण्यांच्या विविध प्रतिकृती अगदी हुबेहूब। सभोवताली आहेत या प्राण्यांविषयी माहिती देणारे फलक जे तुमच्या पर्यावरण विषयक ज्ञानामध्ये भरस घालायला मदत करतील। हे शेजारीच दिसतंय कॅक्टसचं पॉलीहाऊस। किती सुंदर कॅक्टस आहेत हे। पण थांबा, त्यांना हात लावू नका, त्यांचे धारदार काटे तुम्हाला इजा करू शकतात। आता आपण प्रवेश करत आहोत जंगलाची सफर करण्यासाठी। अनेक प्रकारच्या जंगली प्राणी प्रतिकृती आपणास आपल्या जंगल प्राणी विषयक ज्ञानात भर घालतायत। हा हत्ती तर पहा, कसा अंगावर धावून आल्यासारखा वाटतोय। अरे बापरे। मित्रांनो, या सर्वच प्राण्यांच्या मूर्तींना आकार दिलाय तो सुप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे आणि गवळी बंधू यांनी। मित्रांनो, माणूस हा मनोरंजन प्रिय प्राणी, आणि म्हणूनच या ठिकाणी हे जे प्रशस्त असं सभागृह दिसतंय ना, ते आहे रवींद्र कला निकेतन। तर वास्तू साकारली आहे ती आर्किटेक्ट किरण कांक्रिया आणि श्रीकांत जोशी यांनी। या रवींद्र कला निकेतनचं उद्घाटन झालंय ते प्रसिद्ध संगीतकार रवींद्र जैन यांच्या हस्ते। इकडे लागूनच दिसतंय ते पक्षी उद्यान। यामध्ये हे रंगी बेरंगी पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील। विधात्यानं मुक्त हस्तानं त्यांच्यावर रंगांची उधळण केली आहे। या ठिकाणी काय चाललंय तर पपेट शो। राजस्थानी कला परंपरा अजूनही टिकवून ठेवली आहे साईबन्न। हा बाहुल्यांचा खेळ आजही आबाल वृद्धांचं आकर्षण ठरतोय। तर मित्रांनो, ह्या साईबनच्या ॲडव्हेंचरमध्ये आज तुमचं स्वागत करताना विशेष करून ह्यासाठी आनंद होतो की साईबन ही एक मोठी टीम आहे। ह्यामध्ये काम करणारे कामगार आहेत, मार्गदर्शन करणारे अण्णा हजारे, मोहन धारिया, पोपटरावजी पवार, राजेंद्र सिंहजी असे मान्यवर आहेत, आणि त्यांची संकल्पना राबवण्यामध्ये मी आणि सुधा आम्ही पूर्णपणे ह्यामध्ये हरवून गेलेलो आहोत। या साईबनच्या संकल्पनेमध्ये जी काही स्वप्न असतील ती उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। यामध्ये आर्किटेक्ट्स, लँडस्केप डिझायनर हे सगळे रोल करताना एक विशेष मनातला जो क्रिएटिव्ह माणूस आहे तो उभं करण्याचा एक वेगळा आनंद मिळाला। सगळ्या समाजातील मनामनाला जोडणारा, कुटुंबाला एक अतिशय सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांना एक जवळीक देणारा आणि समाज एकत्र करणारा हा असा प्रकल्प आहे। असं सहकुटुंब मित्रपरिवारांसह तुम्ही अशा एका छान निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये आलात तर पहा, तुमचं नुसतंच मनाची बॅटरी रिचार्ज होणार नाही, ह्या ऑक्सिजन पार्कमधला प्राणवायू तुम्हाला उत्तेजित करणार नाही, तर तुमच्या कुटुंबामधली जी लांब गेलेली मन आहेत तीसुद्धा किती छान प्रकारे हा साईबनचा प्रकल्प जोडू शकतो। ह्या साईबनच्या प्रकल्पामध्ये विविध उपक्रम, वैज्ञानिक असतील, शैक्षणिक असतील, त्यामध्ये असलेले शेतीविषयक असतील, अंधांना इथे नर्सरीचं प्रशिक्षण दिलं जातं त्यासंबंधी असतील, झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी वाचवा पाणी जीवन जगवा, अशा प्रकारच्या सगळ्या संकल्पनाला जिवंत स्वरूपाचं हे मॉडेल। इथे सौर ऊर्जेचे तुम्हाला प्रकल्प दिसेल, पवन ऊर्जा विद्युत निर्मितीचा प्रकल्प दिसेल, पॉलीहाऊसेसमध्ये होणारी शास्त्रशुद्ध अशी शेती दिसेल, तुम्हाला बोटॅनिकल गार्डनमधलं असलेलं आयुर्वेदाची महत्त्व सांगणारी झाडं दिसतील,
तुम्हाला इथेल नक्षत्र उद्यान तुम्हाला तुमचं मन वेढवून टाकेल. इथे असलेले वेगवेगळे प्राणी, त्यांचा इतिहास, इथे असलेले पक्षी, इथे असलेल्या ताऱ्यांची ह्या साहेबांवरती आणि या निसर्गावरती असलेली माया, हे सगळं पाहून तुम्ही हरकून जाल. इथे असलेलं पपेट थिएटर तुम्हाला आपल्या भारतीय पुरातन शैलीचं, आपल्या वैभवाचं तुम्हाला आठवण करून देईल. अशा अनेक गोष्टी तुम्ही या साहेबांच्या माध्यमातून, आपण जेव्हा घरी जातो तेव्हा निश्चितच बरोबर आपण बऱ्याच गोष्टी घेऊन जाणार. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू थाडी हिरवी गार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार. ला 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 ला. रंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन, MIDC मागे, नगर शिर्डी रोड, अहमदनगर. फोन 2777402 2777647.